नमस्कार मित्रांनो, ब्रेन ब्रशअप आयटीआय चॅनल वरती आपलं स्वागत आहे. तर आपण बेसिक इलेक्ट्रॉनिक्स मध्ये बीजेटी या टॉपिकला सुरुवात केलेली, राईट. आणि बीजेटी मी तुम्हाला सांगितलं की बीजेटी हा सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुम्हाला, राईट. इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जे तुम्हाला आतापर्यंत क्वेश्चन विचारले ते जास्तीत जास्त क्वेश्चन बीजेटी वरून आलेले, त्यामुळे आपण बीजेटी डिटेल मध्ये बघत आहे, ठीक आहे. आपण काल काय हो बीजेटी मध्ये फक्त स्ट्रक्चर बघितलं आहे, बीजेटीचं सिंपल स्ट्रक्चर बघितलं आहे. मी परत रिकॅप करतो आणखी एकदा. बीजेटी मध्ये काय हो, तीन टर्मिनल आहेत. कोणते? कलेक्टर बेस आणि इमिटर. कलेक्टर बेस आणि इमिटर. परत एकदा मी ड्रॉ करतो, ठीक आहे. हा असेल इमिटर, हा असेल बेस आणि हा असेल कलेक्टर. बरोबर आहे का? हा इमिटर, हा बेस आणि हा कलेक्टर, राईट. मी एनपीएन ट्रान्झिस्टरचं उदाहरण घेतलं, राईट. एनपीएन म्हणजे काय? इमिटर मध्ये एन टाईप सेमीकंडक्टर आहे, बेस मध्ये पी टाईप आणि कलेक्टर मध्ये एन टाईप सेमीकंडक्टर आहे, राईट. आणि काय इमिटरची डोपिंग कशी आहे? इमिटरची डोपिंग खूप जास्त आहे. इमिटर इज हेविली डोप्ड. इमिटरमध्ये मूलद्रव्याचा भरणा कसा आहे? खूप जास्त आहे, खूप जास्त आहे. इमिटर इज हेविली डोप्ड, राईट. याच्यामध्ये जे इलिमेंट आहेत याच्यामध्ये आपण खूप जास्त डोप केले आहेत. इलेक्ट्रॉन जे आहेत खूप जास्त डोप केलेले त्याच्यामध्ये, बरोबर आहे. कलेक्टरमध्ये कसं? कलेक्टर इज मॉडरेटली डोप्ड. कलेक्टरची डोपिंग काय हो? मध्यम आहे, राईट. इमिटरपेक्षा कमी आणि बेसपेक्षा जास्त. आणि बेस कसं आहे हो? बेस आहे लाईटली डोप्ड. बेसची डोपिंग खूप कमी आहे, बरोबर आहे का? हा कलेक्टर, याच्यामध्ये थोडेफार होल असतील. हा हे इलेक्ट्रॉन आहे, याच्यामध्ये पण थोडेफार होल असतील, राईट. तर काय हो? आणि हा होल आहे याच्यामध्ये थोडेफार इलेक्ट्रॉन असतील काही. याच्यामध्ये तुम्ही बघितलं, राईट. डोपिंगबद्दल आपण बोललो, तर डोपिंग कशी आहे? इमिटर हेविली डोप्ड, कलेक्टर मॉडरेटली डोप्ड आणि बेस लाईटली डोप्ड, राईट. मला सांगा इमिटरची डोपिंग हेवी का? आपण काल बघितलंय, आपण जस्ट फास्ट रिकॅप करूया. इमिटरची डोपिंग हेवी का? तर जास्त इलेक्ट्रॉन इमिट करावे त्याच्यासाठी याची डोपिंग जास्त आहे. बेसची डोपिंग सगळ्यात कमी का हो? बेसमध्ये अपद्रव्य भरण सर्वात कमी का हो? बेसची डोपिंग कमी का? तर याच्यामध्ये रिकॉम्बिनेशन कमी व्हावेत, बेसमध्ये रिकॉम्बिनेशन कमी व्हावेत. कारण इलेक्ट्रॉन इकडून आले आणि जे बेसमध्ये जास्त होल असतील तर काय होणार? इलेक्ट्रॉन आणि होल रिकम्बाईन होणार आहेत, बरोबर का? आणि इलेक्ट्रॉन वॅनिश होणार आहेत. इमिटरमधले इलेक्ट्रॉन कलेक्टरपर्यंत पोहोचतील का लवकर? नाही, राईट. जास्त इलेक्ट्रॉन पोहोचतील का? तर बेसमध्येच रिकम्बाईन होऊन वॅनिश होऊन जातील, बरोबर आहे ना. म्हणून बेसमध्ये डोपिंग कमी आहे, बरोबर ना. त्यानंतर इमिटरमध्ये डोपिंग मॉडरेट आहे. हे झालं डोपिंगबद्दल. त्याच्यानंतर साईजबद्दल काय हो? कलेक्टर हा जास्त साईज आहे, कलेक्टरची साईज जास्त आहे, लार्ज इन साईज. कशामुळे हो? कारण इलेक्ट्रॉन कलेक्टरवरती बंबार्ड होणार आहेत, कलेक्टर हीट होणार आहे. हीट डिसिपेट करण्यासाठी, बाजूच्या वातावरणामध्ये हीट सोडण्यासाठी याची साईज जास्त आहे, बरोबर आहे का? आणि काय बेसची साईज कमी का हो? कारण हे इलेक्ट्रॉन लवकरात लवकर कलेक्टरपर्यंत पोहोचले पाहिजेत. हे जे इलेक्ट्रॉन आहेत, राईट, इमिटरमध्ये लवकरात लवकर कलेक्टरपर्यंत पोहोचले पाहिजेत. म्हणून बेसची साईज कमी आहे. कशामुळे? तर बेस ट्रान्झिट टाईम कमी होण्यासाठी, बरोबर आहे. जास्त साईज असेल तर खूप वेळ लागणार इलेक्ट्रॉनला जाण्यासाठी, बरोबर आहे, कलेक्टरपर्यंत. तर मला वेळ पाहिजे हो, कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन गेले पाहिजेत. म्हणून बेसची साईज कमी आहे. हे झालं साईजबद्दल. मग मला सांगा याच्यामध्ये दोन जंक्शन आहेत. याच्यामध्ये दोन जंक्शन कोणते आहेत? जसं आपण पी एन जंक्शन डायोडमध्ये बघितलं की पी एन जंक्शन डायोडमध्ये सिंपल एक जंक्शन आहे. याच्यामध्ये दोन जंक्शन आहेत. कोणते हो? हा काय इमिटर आहे, हा बेस, हा कलेक्टर. म्हणून याला काय म्हणतो आपण? इमिटर जंक्शन. याला काय म्हणतो? कलेक्टर जंक्शन. दोन जंक्शन आहेत म्हणजे इमिटर जंक्शन आणि कलेक्टर जंक्शन, असे दोन जंक्शन. आपण बघितलं डायोडमध्ये काय करत होतो आपण? जंक्शन फॉरवर्ड बायस किंवा रिव्हर्स बायस करू शकतो, बरोबर आहे ना. फॉरवर्ड बायस किंवा रिव्हर्स बायस करू शकतो डायोडमध्ये. काय हो? हा डायोड होता सिंपल पी एन जंक्शन डायोड. हे होल, हे इलेक्ट्रॉन. फॉरवर्ड बायस करण्यासाठी काय करत होतो? याला पॉझिटिव्ह, याला निगेटिव्ह. डायोड फॉरवर्ड बायस होत होतं, बरोबर आहे. हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह रिपेल होल इकडे जायचे, निगेटिव्ह निगेटिव्ह रिपेल इलेक्ट्रॉन इकडे येत होते, बरोबर आहे. आणि करंट फ्लो होत होतं, राईट. म्हणजे काय? आपण हे जंक्शनला फॉरवर्ड बायस करत होतो. जंक्शन आपण रिव्हर्स बायसमध्ये पण बघितलं डायोड. डायोड रिव्हर्स बायसमध्ये काय होणार आहे? ही जी डिप्लेशन लेअरची विड्थ आहे वाढणार आहे, बरोबर आहे का? आणि करंट फ्लो होणार आहे का? नाही. सेम हे दोन जंक्शन पण आपण फॉरवर्ड बायस किंवा रिव्हर्स बायस करू शकतो, राईट. हे दोन्ही जंक्शन जर रिव्हर्स बायस असतील, हा पण जंक्शन रिव्हर्स बायस आणि हा पण जंक्शन रिव्हर्स बायस. मग रिव्हर्स बायस म्हणजे कसं हो? रिव्हर्स बायसमध्ये कसं? आपण बघितलं डायोडमध्ये बघितलंय, एकदा रिकॅप करा, आठवा. काय हो? हा पी टाईप असेल आणि हा एन टाईप असेल,
राईट. फॉरवर्ड बायस केव्हा होणार आहे हो, ज्यावेळेस पी टाईपला पॉझिटिव्ह आणि एन टाईपला निगेटिव्ह बॅटरीचं पोटेन्शियल अप्लाय करू त्यावेळेस हा फॉरवर्ड बायस होतो, बरोबर आहे ना, आठवतंय का. म्हणून डायोड इम्पॉर्टंट आहे, ज्यावेळेस पी टाईपला पॉझिटिव्ह आणि एन टाईपला निगेटिव्ह बॅटरी पोटेन्शियल आपण अप्लाय करतो त्यावेळेस डायोड फॉरवर्ड बायसमध्ये जाणार आहे, बरोबर आहे का. सेम मला काय करायचे, हे रिव्हर्स बायस कधी होतो, पी टाईपला निगेटिव्ह एन टाईपला पॉझिटिव्ह ज्यावेळेस आपण बॅटरी पोटेन्शियल अप्लाय करू त्यावेळेस काय हो, हा पॉझिटिव्ह आहे ही इलेक्ट्रॉन निगेटिव्ह, होल पॉझिटिव्ह आहेत ही प्लेट निगेटिव्ह, म्हणजे होल्स इकडे अट्रॅक्ट होणार आहेत, इलेक्ट्रॉन्स इकडे अट्रॅक्ट होणार आहेत, म्हणजे डिफ्लेशन लेअरची साईज जी आहे ही जी साईज असणार आहे, लेअरची विड्थ असणार आहे वाढत जाणार आहे, बरोबर आहे का. म्हणजे भिंत आहे किंवा बॅरियर आहे, अडथळा आहे, तो वाढतच जाणार आहे, बरोबर आहे ना. आणि डायोड रिव्हर्स बायस होणार आहे आणि करंट फ्लो होणार नाही, खूप कमी करंट फ्लो होणार आहे आणि तो कमी करंट लिकेज करंटमुळे फ्लो होतो, राईट. एक लिकेज करंट असतो डायोडमध्ये, रिव्हर्स बायस फक्त एकच करंट फ्लो होतो तो म्हणजे लिकेज करंट. ते पण बघ ना की आपण लिकेज करंट काय असणार आहे, तो कशावरती डिपेंड आहे, ठीक आहे. म्हणजे काय, रिव्हर्स बायसमध्ये करंट फ्लो होत नाही आणि डिप्लेशन लेअरची साईज वाढत जाते, बरोबर आहे का. या लेअरची साईज वाढत जाते. सेम हा जंक्शन मला रिव्हर्स बायस करायचा आहे, हा काय इमिटर जंक्शन रिव्हर्स बायस. मग रिव्हर्स बायस केव्हा होणार आहे, रिव्हर्स बायस एन टाईपला बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल आणि पी टाईपला बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल ज्यावेळेस आपण अप्लाय करू, बरोबर आहे ना. रिव्हर्स बायस मला करायचं असेल तर काय हो, रिव्हर्स बायस असं होणार आहे कधी हो, बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल पी टाईपला आणि बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल एन टाईपला कनेक्ट असेल त्यावेळेस. म्हणजे सेम बॅटरीचं पॉझिटिव्ह एन टाईपला बॅटरीचं निगेटिव्ह पी टाईपला कनेक्ट आहे, म्हणजे रिव्हर्स बायस झाला, राईट. हे बायसिंग आपल्याला बघायची नाही, तरी मी सांगतोय तुम्हाला, राईट. मला सांगा हा कधी रिव्हर्स बायस होणार आहे, हे कलेक्टर जंक्शन, हे जंक्शन कधी रिव्हर्स बायस होणार आहे, एन साईडला काय हो, एन साईडला पॉझिटिव्ह टर्मिनल, एन साईडला पॉझिटिव्ह टर्मिनल आणि पी साईडला काय हो, पी साईडला निगेटिव्ह टर्मिनल, पी साईडला निगेटिव्ह टर्मिनल, बरोबर आहे का, पी साईडला निगेटिव्ह टर्मिनल. त्यावेळेस हे पण जंक्शन रिव्हर्स बायस होणार आहे, हा पण रिव्हर्स, हा पण रिव्हर्स बायस होणार आहे, त्यामुळे डिप्लेशन लेअरची विड्थ वाढत जाणार आहे, बरोबर आहे. पण मला फक्त हे बघायचं नाही, राईट, फक्त मला काय हो, ऍक्टिव्ह रिजनमध्ये बीजेटी केव्हा आहे तेच बघायचं आहे. पण ज्यावेळेस इमिटर जंक्शन रिव्हर्स बायस आहे, कलेक्टर जंक्शन पण रिव्हर्स बायस आहे, त्यावेळेस बीजेटी हा कट ऑफ रिजनमध्ये ऑपरेट होणार आहे. कट ऑफ रिजन, कट ऑफ रिजन, बीजेटीच्या ऑपरेशनचे तीन रिजन आहेत, कट ऑफ रिजन, ऍक्टिव्ह रिजन आणि सॅच्युरेशन रिजन. आपल्याला इम्पॉर्टंट रिजन आहे बीजेटीसाठी ऍक्टिव्ह रिजन. मग कट ऑफ रिजनमध्ये हा जो बीजेट आहे, राईट, याचा सिम्बॉल कसं आहे, बीजेटीचं सिम्पल सिम्बॉल असं आहे, राईट, हे तुम्हाला माहिती असेल. सिम्बॉल हा काय हो, बेस, हा कलेक्टर, हा इमिटर, बरोबर आहे. हे इमिटरकडे ॲरो आहे, हा काय दाखवतो, तर करंट फ्लोची डायरेक्शन दाखवतोय, करंट कसा फ्लो होणार आहे त्याची डायरेक्शन दाखवतोय. एन पी एन बी जे टीचा सिम्बॉल असा आहे, एन पी एन बी जे टीचा सिम्बॉल असा आहे. पी एन पीचा कसा आहे, पी एन पीचा, पी एन पीचा काय ॲरो हेड आहे तो आतमध्ये, राईट, ॲरो हेड आहे तो आतमध्ये, ठीक आहे. आपण एन पी एन बी जे टीसाठी बघतोय सध्या. तर काय आहे ना, सिम्पली ज्यावेळेस हा बी जे टी कट ऑफ रिजनमध्ये आहे त्यावेळेस हा ओपन सर्किट म्हणून ऍक्ट होणार आहे. कसं, ओपन सर्किट, म्हणजे इथून काहीच करंट फ्लो होणार नाही. हा जो बीजेटी आहे तो ओपन सर्किट म्हणून ऍक्ट होणार आहे, राईट. नेक्स्ट, ज्यावेळेस इमिटर जंक्शन फॉरवर्ड बायस आणि कलेक्टर जंक्शन पण फॉरवर्ड बायस असेल त्यावेळेस, त्यावेळेस काय होणार आहे, तर हा सॅच्युरेशन रिजनमध्ये ऑपरेट होणार आहे. सॅच्युरेशन रिजन आणि हा क्लोज स्विच म्हणून ऑपरेट ऍक्ट होणार आहे. सॅच्युरेशन रिजनमध्ये काय हो, हा क्लोज स्विच म्हणून यूज होणार आहे, क्लोज स्विच म्हणून, ठीक आहे. हे झालं कट ऑफ रिजनमध्ये, हा झाला सॅच्युरेशन रिजनमध्ये. आणि नेक्स्ट, ज्यावेळेस इमिटर जंक्शन फॉरवर्ड बायस आणि कलेक्टर जंक्शन रिव्हर्स बायस असेल त्यावेळेस हा बीजेटी ऍक्टिव्ह रिजनमध्ये ऑपरेट होणार आहे, ऍक्टिव्ह रिजनमध्ये. आणि आपल्याला बीजेटी ऍक्टिव्ह रिजनमध्ये ऑपरेट कसं होणार आहे तेच बघायचं आहे, कारण ॲज अन ॲम्प्लिफायर म्हणून बीजेटी आपण ऍक्टिव्ह रिजनमध्ये यूज करतो, ऍक्टिव्ह रिजनमध्ये. मग ऍक्टिव्ह रिजनमध्ये केव्हा असणार आहे, ज्यावेळेस इमिटर जंक्शन फॉरवर्ड बायस आणि कलेक्टर जंक्शन रिव्हर्स बायस आहे त्यावेळेस, ठीक आहे, बरोबर आहे का. मग तुम्हाला असाही क्वेश्चन विचारू शकतात की इमिटर जंक्शन रिव्हर्स बायस आहे, कलेक्टर जंक्शन रिव्हर्स बायस आहे, तर बीजेटी कोणत्या रिजनमध्ये ऑपरेट होतो, कोणत्या हो, तर कट ऑफ रिजनमध्ये. फक्त हेच इम्पॉर्टंट आहे, जर समजा इमिटर
जंक्शन फॉरवर्ड बायस असेल कलेक्टर जंक्शन पण फॉरवर्ड बायस आहे बीजेटी कोणत्या रीजन मध्ये ऑपरेट होणार आहे सॅच्युरेशन रीजन मध्ये आणि ऍक्टिव रीजन मध्ये काय हो सर्वात इंपॉर्टेंट काय ऍक्टिव रीजन मध्ये कधी ऑपरेट होणार आहे ज्यावेळेस इमिटर जंक्शन फॉरवर्ड बायस आणि कलेक्टर जंक्शन रिव्हर्स बायस असेल तेव्हा मग हे स्ट्रक्चर कसं असणार आहे ते पण आपण बघू आणि करंट कसा फ्लो होणार आहे ते पण बघूया ठीक आहे डिटेल मध्ये बघू की ऍक्टिव रीजन मध्ये कधी जाणार आहे आणि कसं असणार आहे करंट कसा फ्लो होणार आहे ठीक आहे बघूया आपण म्हणजे काय इमिटर जंक्शन फॉरवर्ड बायस कलेक्टर जंक्शन रिव्हर्स बायस इमिटर जंक्शन जर मला फॉरवर्ड बायस करायचं असेल तर राईट पीएन जंक्शन डायोड मध्ये बघितलं मी परत एकदा दाखवतो तुम्हाला पीएन जंक्शन डायोड मध्ये पीएन तुम्ही म्हणाल हे का सारखं रिपीट करतो हे इम्पॉर्टंट आहे ठीक आहे फॉरवर्ड बायस केव्हा होणार डायोड तर पी टाईपला ज्यावेळेस पॉझिटिव्ह आणि एन टाईपला निगेटिव्ह बॅटरी पोटेन्शियल असेल त्यावेळेस राईट सेम मला काय करायचं आहे हा इमिटर जंक्शन इमिटर आणि हा कलेक्टर जंक्शन इमिटर जंक्शन फॉरवर्ड बायस करायचं म्हणजे हा जंक्शन फॉरवर्ड बायस करायचं म्हणजे कसं काय केलं पाहिजे फॉरवर्ड बायसाठी पी टाईपला पॉझिटिव्ह आणि एन टाईपला निगेटिव्ह सप्लाय दिला पाहिजे एन टाईप हा आहे एन टाईपला निगेटिव्ह सप्लाय देणार आहे एन टाईपला निगेटिव्ह सप्लाय आणि पी टाईपला पॉझिटिव्ह सप्लाय पी टाईपला पॉझिटिव्ह सप्लाय बरोबर आहे एन टाईपला निगेटिव्ह आणि पी टाईपला पॉझिटिव्ह असेल त्यावेळेस हा हे जे जंक्शन आहे ते कसं होणार फॉरवर्ड बायस मला कसं पाहिजे फॉरवर्ड बायस पाहिजे आणि आता कलेक्टर जंक्शन कसं पाहिजे रिव्हर्स बायस कसं होणार ज्यावेळेस पी टाईपला निगेटिव्ह आणि एन टाईपला पॉझिटिव्ह अप्लाय करू त्यावेळेस हे डायोडमध्ये मी तुम्हाला बऱ्याच वेळ सांगितलं आहे आणि प्रत्येक सेशनमध्ये हे रिपीट केलं आहे मी राईट मला सांगा पी टाईपला निगेटिव्ह आणि एन टाईपला पॉझिटिव्ह असेल त्यावेळेस हे जंक्शन रिव्हर्स बायस होणार आहे पी टाईपला निगेटिव्ह आणि एन टाईपला पॉझिटिव्ह म्हणजे हा पी टाईप आहे बरोबर आहे हा पी टाईप पी टाईपला कसं हो पी टाईपला निगेटिव्ह आणि एन टाईपला पॉझिटिव्ह असेल त्यावेळेस हा डायोड किंवा हे जंक्शन रिव्हर्स बायस होणार आहे हे जंक्शन राईट आणि हे जंक्शन फॉरवर्ड बायस केव्हा होणार आहे एन टाईपला निगेटिव्ह पी टाईपला पॉझिटिव्ह असेल त्यावेळेस म्हणजे हा जंक्शन फॉरवर्ड बायस केला हा हा जो कलेक्टर जंक्शन आहे तो फॉरवर्ड बायस केला आणि इमिटर जंक्शन आहे सॉरी इमिटर जंक्शन आहे तो फॉरवर्ड बायस केला आणि कलेक्टर जंक्शन जो आहे तो मी रिव्हर्स बायस केलेला आहे म्हणजे कलेक्टर जंक्शन फॉरवर्ड बायस केला आणि इमिटर जंक्शन रिव्हर्स बायस केला त्यावेळेस हा बीजेटी ॲक्टिव्ह रिजनमध्ये ऑपरेट होणार आहे आणि त्यातून करंट फ्लो होणार आहे मग बघूया की करंट का फ्लो होणार आहे आणि कसा फ्लो होणार आहे ठीक आहे बघूया ठीक आहे तर मला सांगा ज्यावेळेस हा निगेटिव्ह आहे हा निगेटिव्ह बरोबर आहे का हे इलेक्ट्रॉनचा चार्ज कसा हो हा निगेटिव्ह आणि बॅटरीचं टर्मिनल पण निगेटिव्ह आहे ह्या बॅटरीचं टर्मिनल पॉझिटिव्ह होलचा चार्ज कसा आहे पॉझिटिव्ह आहे बरोबर आहे बॅटरीचं टर्मिनल निगेटिव्ह होलचा चार्ज पॉझिटिव्ह आहे बॅटरीचं टर्मिनल पॉझिटिव्ह हे इलेक्ट्रॉन निगेटिव्ह असणार आहे बरोबर आहे का सिम्पल या दोन स्ट्रक्चरकडेच लक्ष द्या राईट हा निगेटिव्ह हा पण निगेटिव्ह सेम चार्जेस समान चार्जेस काय होणार आहेत रिपेल होणार आहेत काय रिपेल होणार आहेत विरुद्ध दिशेने ढकलले जाणार आहेत राईट आणि काय हो डिफरंट चार्जेस किंवा अनलाईक चार्जेस एकमेकाकडे खेचले जाणार आहेत अट्रॅक्ट होणार आहेत राईट याच्यामध्ये डिफरंट चार्जेस सेम चार्जेस आहेत हा पण निगेटिव्ह आहे हा पण निगेटिव्ह आहे याच्यामध्ये डिफरंट चार्जेस आहेत हा पॉझिटिव्ह आहे हा निगेटिव्ह आहे म्हणजे इथं काय होणार आहे हे जे हा निगेटिव्ह आहे इलेक्ट्रॉन पण निगेटिव्ह म्हणजे इथं काय होणार इलेक्ट्रॉन इकडे ढकलले जाणार आहेत कारण सेम चार्जेस आहेत काय होणार आहे तो रिपेल होणार आहेत सेम चार्जेस रिपेल होणार आहेत बरोबर आहे का इलेक्ट्रॉन इकडे ढकलले जाणार आहेत राईट काय डाऊट आहे याच्यामध्ये नेक्स्ट हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह म्हणजे इलेक्ट्रॉन जास्त ढकलले तर काय हे जी बॅरियर पोटेन्शियल आहे ते क्रॉस करून इकडे येणार आहेत इलेक्ट्रॉन बरोबर आहे कलेक्टरमध्ये येणार आहेत कारण ही भिंत छोटीच आहे ना राईट पोटेन्शियल ज्यावेळेस मी आपलं जास्त वाढवेल त्यावेळेस हे बॅरियर ओव्हरकम करून हे जे इलेक्ट्रॉन आहेत राईट इकडे कुठे येणार तो कलेक्टरमधले इमिटरमधले इलेक्ट्रॉन कलेक्टरमध्ये येणार आहेत बरोबर आहे का आणि इथं काय हा पॉझिटिव्ह आहे हा निगेटिव्ह आहे म्हणजे अनलाईक चार्जेस विरुद्ध चार्जेस काय होणार आहेत ॲट्रॅक्ट होणार आहेत अट्रॅक्ट राईट म्हणजे हे इलेक्ट्रॉन इकडे खेचले जाणार आहेत इकडे खेचले जाणार आहेत बरोबर आहे का तुम्ही जर बघितलं तर हे इलेक्ट्रॉन मग इकडे खेचले जाणार आहेत राईट हा काय करतो इलेक्ट्रॉनला रिपेल करतो इकडे ढकलतोय हा काय करतो इलेक्ट्रॉनला इकडे खेचतोय म्हणजे ओव्हरऑल इलेक्ट्रॉन असे फ्लो होणार आहेत बरोबर आहे इलेक्ट्रॉन असे फ्लो होणार आहेत आणि करंट कसा फ्लो होणार आहे ऑपोजिट टू दी डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉनच्या ऑपोजिट सिम्पली करंट फ्लो होणार आहे इलेक्ट्रॉनच्या ऑपोजिट करंट फ्लो होणार आहे आणि हा जो करंट इथून फ्लो होतो याला काय म्हणतो आपण
कलेक्टर करंट, कलेक्टर मधून जो करंट फ्लो होणार आहे त्याला कलेक्टर, इमीटर मधून जो करंट फ्लो होणार आहे त्याला इमीटर करंट म्हणतो. बरोबर आहे का? म्हणजे तुम्हाला समजलं का हो, हा निगेटिव्ह हा निगेटिव्ह, त्याच्यामुळे हे इलेक्ट्रॉन इकडे ढकलले जाणार आहेत. बरोबर आहे का? राईट. आणि नंतर हा पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन निगेटिव्ह, म्हणजे हा इलेक्ट्रॉन इकडे खेचले जाणार आहेत. एकंदरीत इथून असाच करंट फ्लो होणार आहे. याच्यामध्ये काही डाऊट आहे का? याच्यामध्ये काही डाऊट नसणार आहे. म्हणजे सिम्पली ॲक्टिव्ह रिजनमध्ये असताना ज्यावेळेस मी इमिटर जंक्शन फॉरवर्ड बायस करतो आणि कलेक्टर जंक्शन रिव्हर्स बायस करतो, त्यावेळेस काय होणार आहे, या बी जे टीमधून इझिली करंट फ्लो होणार आहे. इझिली करंट फ्लो होणार आहे. ठीक आहे, मग बघूया की याच्यामध्ये करंट रिलेशन कसं असणार आहे. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट? याच्यामध्ये कोणालाही काही डाऊट नसेल. ठीक आहे, तर आपण बघूया की करंट रिलेशन कसं असेल. तुम्ही जर बघितलं तर काय हो, सिम्पल बी जे टी स्ट्रक्चर काय हो, एन पी एन बी जे टी साठी आपण बघतो. हा मी इकडे दाखवतो. ठीक आहे, हा काय हो, कलेक्टर, हा इमिटर आणि हा बेस. राईट, हे काय हो, एरो हेड काय इंडिकेट करतो, तर कलेक्ट इमिटर करंट कसा जाणार, इमिटर करंट या डायरेक्शनने जाणार. इमिटर हा जो करंट असणार आहे तो कसा असणार, आय बी इनकमिंग करंट, हा या नोडजवळ इनकमिंग करंट आय सी, आणि आय ई कसा हो, आउट गोईंग. मला माहिती आहे के सी एल काय सांगतो, के सी एल, के सी एल आपण नंतर बघणारच आहे, त्यावेळेस तुम्हाला माहिती असेल के सी एल काय असणार. ॲट एनी नोड इनकमिंग करंट इज इक्वल टू आउट गोईंग करंट, इनकमिंग करंट इज इक्वल टू आउट गोईंग करंट. मग इनकमिंग करंट कोणते, तो आय बी आणि आय सी इनकमिंग आहे. आउट गोईंग कोणतं आहे, आय ई. म्हणजे मी असं म्हणू शकतो का, करंट आय ई, इमिटर करंट आय ई इज इक्वल टू आय बी प्लस आय सी, किंवा आय सी प्लस आय बी, काही म्हणा, करंट आय ई इज इक्वल टू आय सी प्लस आय बी. आणि हा जो आय बी असतो तो खूप स्मॉल असतो, करंट आय बी जो असतो तो खूप कमी असतो, स्मॉल असतो. बरोबर आहे का? आय ई इज इक्वल टू आय सी प्लस आय बी असणार आहे. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट? ठीक आहे, मग मी आणखी एक डिटेल एक्सप्रेशन तुम्हाला दाखवतो, डिटेल. राईट, तर बघूया ते कसं असणार आहे. थोडंसं तुम्हाला डिफिकल्ट जाईल, पण हे तुम्हाला मस्त आहे, करावंच लागणार आहे, कारण तुम्हाला हे परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. तुमच्या पुस्तकामध्ये, तुमचं सुबोध विद्युतशास्त्र असू द्या किंवा कोणतंही पुस्तक असू द्या, त्याच्यामध्ये एवढं डिटेल दिलेलं नाही, पण तुम्हाला परीक्षेला विचारलेलं आहे, त्याच्यामुळे मी हे कव्हर करतो आहे. त्यामुळे लक्ष द्या, तुम्हाला हा मटेरियल कुठेही भेटणार नाही, त्यामुळे प्रॉपर लक्ष द्या. तुमच्या कोणत्याही बुकमध्ये तुम्ही बघितलं तर तुम्हाला हे भेटणार नाही. राईट, त्याच्यामुळे हे एक प्रॉपर लक्ष द्या आणि व्यवस्थित समजून घ्या. काही डाऊट असेल तर मला विचारा, डाऊट पण तुम्हाला सांगितले जातील. ठीक आहे, मग बघूया कलेक्टर करंट आय सी. कलेक्टर करंट आय सी इज इक्वल टू अल्फा आय ई प्लस आय सी नॉट. हे डायरेक्ट नोट करतो, तुम्हाला नंतर सांगणारच आहे की मी अल्फा काय आहे, बीटा काय, गॅमा काय, हे पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की अल्फा बीटा गॅमा काय आहेत. पण सुरुवातीला लक्ष द्या, आय सी इज इक्वल टू काय असणार, अल्फा आय ई प्लस आय सी नॉट. अल्फा आय ई प्लस आय सी नॉट. मग हा आय सी नॉट काय असतो, हा असतो लिकेज करंट. काय असतो हा? लिकेज करंट असतो, लिकेज करंट. आणि कुठेतरी नोट करा, हा जो लिकेज करंट असतो तो टेम्परेचरवर डिपेंड असतो. टेम्परेचर इन्क्रीज झाल्यानंतर लिकेज करंट पण इन्क्रीज होतो. राईट, ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस लिकेज करंट जो आहे तो पण इन्क्रीज होतो. लिकेज करंट ऑल्सो इन्क्रीजेस. टेम्परेचर इन्क्रीज झाल्यामुळे लिकेज करंट पण इन्क्रीज होतो. लिकेज करंट इज अ फंक्शन ऑफ टेम्परेचर. टेम्परेचर इन्क्रीज झाल्यानंतर लिकेज करंट जो आहे तो पण इन्क्रीज होतो. हा काय आय सी नॉट, सिम्पली लिकेज करंट आहे. मग बघूया फर्दर काय येणार आहे, पुढे काय येणार याच्या. ठीक आहे, तर काय हो, अल्फा आय ई, आय ई इज इक्वल टू काय हो, आय सी प्लस आय बी. म्हणजे आय सी इज इक्वल टू अल्फा आय सी प्लस आय बी म्हणतो मी. आय ई इज इक्वल टू आय सी प्लस आय बी प्लस आय सी नॉट. राईट, मग नंतर काय हो, आय सी याला मल्टिप्लाय करा, अल्फा आय सी. बरोबर आहे, आय ईच्या ऐवजी काय पुट केलं मी, आय सी प्लस आय बी. अल्फा आय सी प्लस अल्फा आय बी प्लस आय सी नॉट. राईट, सिम्पली हा इकडे घेऊन जाऊ, आय सी मला कॅल्क्युलेट करायचं आहे. आय सी हा प्लस अल्फा आय सी इकडे गेल्यानंतर मायनस अल्फा आय सी इज इक्वल टू अल्फा आय बी प्लस आय सी नॉट प्लस आय सी नॉट. म्हणजे काय, इथून कॉमन घ्या, आय सी काय येणार, वन मायनस अल्फा इज इक्वल टू अल्फा आय बी प्लस आय सी नॉट प्लस आय सी नॉट. नेक्स्ट काय येणार, आय सी इज इक्वल टू हा काय, आय सी इंटू वन मायनस अल्फा आहे. आय सी इंटू वन मायनस अल्फा इथं गुणाकारामध्ये, इकडं भागाकारमध्ये जाणार आहे. म्हणजे काय हो,
alpha ib plus ic not divided by 1 minus alpha divided by 1 minus alpha right mag ic is equal to ha doni la mi separate karu shakto ka ha doni la mi separate karu shakto tar karu shakto kay alpha ib divided by 1 minus alpha plus ic not divided by 1 minus alpha right mag kay ic is equal to alpha upon 1 minus alpha manjes kay beta ib plus 1 upon ite kay nahi manje kay 1 into 1 upon 1 minus alpha manjes 1 plus beta into ic not he jala final expression for collector current ic final expression for collector current ic first expression he ahe second expression he important ahe tumhi jar yachyamadhe baghitla tar kay beta is equal to kay put kele apan alpha upon 1 minus alpha beta is equal to kay put kele mi rough karto हे सिंपल फक्त काय हे नोट करा एकदा तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल राइट इथे काय हो बीटा इज इक्वल टू काय हो अल्फा अपॉन 1 माइनस अल्फा किंवा अल्फा अपॉन 1 माइनस अल्फा ला मी बीटा पुट केले म्हणजे मला आणखी एक रिलेशन भेटलं राइट बीटा साठी काय हो बीटा इज इक्वल टू अल्फा अपॉन 1 माइनस अल्फा हे जे पॅरामीटर आहेत अल्फा बीटा गॅमा ते काय आहेत ते आपण पुढच्या सेशन मध्ये बघणार आहोत ठीक आहे त्याच्यामुळे हे घाबरायची गरज नाही ठीक आहे म्हणजे दोन एक्सप्रेशन बघितले हा एक आणि हा एक IC is equal to beta IB plus 1 plus beta IC not हा जो लीकेज करंट असतो तो खूप स्मॉल असतो त्याच्यामुळे मी हा निग्लेक्ट करतो हा काय करतो सिंपली निग्लेक्ट करतो म्हणजे मी असं म्हणू शकतो IC is approximately equals to beta IB IC is equal to approximately equals to beta IB राइट मग तुम्हाला काय करता तो सिंपली बीटा ची वैल्यू देतात आयबी ची वैल्यू देतात आणि आयसी विचारतात तर आयसी इज इक्वल टू काय सर आहे बीटा आयबी आयसी इज इक्वल टू बीटा इनटू आयबी याच्यामध्ये डिफिकल्ट आहे का ओके इजीली तुम्ही सांगू शकता हे एकदा 2-3 वेळेस फक्त प्रॅक्टिस करा तुम्हाला इजीली करंट रिलेशन समजून जातील ठीक आहे मी नेक्स्ट सेशन मध्ये पण हे रिपीट करतो म्हणजे तुम्हाला एकदम क्लियर होऊन जाईल ठीक आहे मग काय फर्स्ट इक्वेशन सांगा आपण काय बघितलं जे फर्स्ट इक्वेशन आहे ते काय बघितलं IC इज इक्वल टू राइट IC इज इक्वल टू अल्फा आई प्लस IC नॉट राइट अल्फा आई प्लस IC नॉट ब्लॅक पेन ने नोट करतो मी ब्लॅक पेन ने IC इज इक्वल टू अल्फा आई प्लस IC नॉट राइट याला मी IC नॉट आणि निग्लेक्ट पण करू शकतो का तर हा लीकेज करंट आहे आणि लीकेज करंट मी सांगितलं तुम्हाला कशावरती डिपेंड आहे हो टेंपरेचर वरती टेंपरेचर इंक्रीज झाल्यानंतर काय होणार आहे लीकेज करंट जो तो पण इंक्रीज होणार आहे बरोबर आहे का टेंपरेचर इंक्रीज झाल्यामुळे लीकेज करंट पण इंक्रीज होणार आहे राइट हे सांगितलं मी तुम्हाला राइट आताच मग मला सांगा जर समजा माझं टेंपरेचर इंक्रीज झालं तर काय होणार आहे टेंपरेचर इंक्रीज झाल्यामुळे हा जो लीकेज करंट आहे तो पण इंक्रीज होणार आहे बरोबर आहे कारण लीकेज टेंपरेचर इंक्रीज झाल्यामुळे लीकेज करंट इंक्रीज होतो टेंपरेचर इंक्रीज झाल्यामुळे हा जो लीकेज करंट आहे IC नॉट तो पण इंक्रीज होणार आहे हा IC नॉट इंक्रीज झाला तर काय हो हा काय हो IC इज इक्वल टू अल्फा आई प्लस IC नॉट हा जर इंक्रीज झाला हा लीकेज करंट जर वाढला तर अल्टिमेटली IC पण वाढणार आहे राईट हा जर वाढत असेल IC नॉट तर काय अधिक मध्ये ना अधिक IC नॉट हा जर वाढला तर IC पण वाढणार आहे ना बरोबर आहे का हा जर वाढला म्हणजे समजा हा 5 आहे आणि हा याची व्हॅल्यू 4 आहे याची व्हॅल्यू 1 असणार आहे हा जर 2 झाला तर हा 6 होणार आहे बरोबर आहे का म्हणजे कशा हो का हा अधिक मध्ये हा जर वाढला तर IC पण वाढणार आहे म्हणजे लीकेज करंट वाढल्यामुळे IC पण वाढणार आहे म्हणजे काय होतं हो टेंपरेचर वाढलं टेंपरेचर मुळे काय हो लीकेज करंट वाढणार आहे लीकेज करंट वाढल्यामुळे हा IC वाढतो IC म्हणजे काय हो कलेक्टर जंक्शन चा करंट वाढतो हा करंट वाढल्यामुळे काय होणार हो काय होणार IC वाढल्यामुळे म्हणजे काय टेंपरेचर वाढल्यामुळे IC नॉट वाढणार आहे IC नॉट वाढल्यामुळे IC वाढणार आहे म्हणजे करंट वाढला म्हणजे कलेक्टर जंक्शन आहे ते हीट होणार आहे बरोबर आहे कलेक्टर किंवा हीट प्रोड्युसर ऍट कलेक्टर जंक्शन इंक्रीज होणार आहे बरोबर आहे असं म्हणू का मी हीट प्रोड्युस्ड ऍट कलेक्टर जंक्शन इंक्रीजेस हीट प्रोड्युस्ड ऍट कलेक्टर जंक्शन इंक्रीजेस म्हणजे कलेक्टर जंक्शन वरती जी हीट
प्रोड्यूस होणार आहे, हीट निर्माण होणार आहे, ती काय होणार आहे, वाढणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, कलेक्टर जंक्शन जवळ जी हीट आहे ती जर वाढली तर त्याच्यामुळे आणखी टेम्परेचर वाढणार आहे, टेम्परेचर आणखी वाढणार आहे. टेम्परेचर वाढल्यामुळे लिकेज करंट आणखी वाढणार आहे, लिकेज करंट वाढल्यामुळे आय सी आणखी वाढणार आहे, आय सी वाढल्यामुळे आणखी कलेक्टर जंक्शन जास्त हीट होणार आहे, त्याच्यामुळे टेम्परेचर आणखी वाढणार आहे. ही जी सायकल आहे ती कंटिन्युअसली रिपीट 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 होत जाणार आहे. कधीपर्यंत? जोपर्यंत बीजेटी किंवा कलेक्टर डॅमेज होत नाही तोपर्यंत. समजतंय का? हा हो, टेम्परेचर वाढल्यामुळे आय सी नॉट वाढणार आहे, आय सी नॉट वाढल्यामुळे आय सी वाढणार आहे, आय सी वाढल्यामुळे जी कलेक्टर जंक्शनजवळ हीट आहे, हीट प्रोड्यूस होणार आहे, ती पण जास्त वाढणार आहे, त्याच्यामुळे टेम्परेचर आणखी वाढणार आहे. टेम्परेचर वाढल्यामुळे आय सी नॉट वाढणार, आय सीमुळे आय सी परत हीट जास्त वाढणार. म्हणजे ही सायकल रिपीट होत राहणार, रिपीट होत राहणार. कधीपर्यंत? जोपर्यंत बी जे टी डॅमेज होत नाही तोपर्यंत. या प्रोसेसलाच आपण म्हणतो थर्मल रनवे. काय म्हणतो? थर्मल रनवे. थर्मल रनवे समजलं का? याच्यामुळे काय होणार, बीजेटी डॅमेज होणार आहे. या प्रोसेसला आपण काय म्हणतो? थर्मल रनवे. आणि थर्मल रनवे हा फक्त आणि फक्त बीजेटीमध्येच होतो, फक्त आणि फक्त बीजेटीमध्ये होतो. तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की थर्मल रनवे कशामध्ये होणार आहे, तर थर्मल रनवे कशामुळे होतो? थर्मल रनवे फक्त आणि फक्त बीजेटीमध्ये होतो. तुम्हाला ऑप्शन असतात डायोड, मॉसफेट, बीजेटी, राईट? तर थर्मल रनवे फक्त आणि फक्त बीजेटी बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टरमध्ये होणार आहे. ठीक आहे, मला सांगा थर्मल रनवे होऊ नये म्हणून काय करतो आपण? थर्मल रनवे होऊ नये म्हणून काय करतो? तुम्हाला आणखी एक ऑप्शन असतो, बीजेटीमध्ये पण दोन प्रकार आहेत, एक म्हणजे स्मॉल सिग्नल बीजेटी आणि दुसरं म्हणजे पॉवर बीजेटीज किंवा पॉवर ॲम्प्लिफायर. हा जो थर्मल रनवे आहे, नॉर्मली पॉवर ॲम्प्लिफायर जे आहे त्याच्यामध्ये ऑकर होतो. मी या बीजेटीमध्ये तुम्हाला समजून सांगितलं आहे, पण नॉर्मली पॉवर ॲम्प्लिफायर जे आहे त्याच्यामध्ये हा घडून येतो. ठीक आहे, थर्मल रनवे, बरोबर आहे. हे टेम्परेचर इन्क्रीज झाल्यामुळे आय सी नॉट इन्क्रीज, आय सी नॉटमुळे आय सी इन्क्रीज, त्याच्यामुळं कलेक्टर जंक्शनमध्ये जी हीट प्रोड्यूस होणार आहे ती इन्क्रीज, त्याच्यामुळं परत टेम्परेचर इन्क्रीज, ही सायकल रिपीट होणार आहे, रिपीट होणार आहे, आणि बीजेटी डॅमेज होणार आहे. याला म्हणतो आपण थर्मल रनवे. मग थर्मल रनवे होऊ नये म्हणून काय केलं जातो? तर काय हो, थर्मल रनवे होऊ नये म्हणून हीट सिंक यूज केली जाते. हीट सिंक, हीट सिंक तुम्ही बघितलं असेल, हीट सिंक यूज केली जाते. मग हीट सिंक काय करते हो, जी हीट आहे ती बाहेरच्या एन्व्हायरमेंटमध्ये सोडते, ॲब्झॉर्ब करते आणि बाहेरच्या एन्व्हायरमेंटमध्ये सोडते, राईट? त्यामुळे आपण हीट सिंकवरती बीजेटी माउंट करतो. हीट सिंकवरती हे जे बीजेटी आहेत ते माउंट केले जातात. मग तुम्हाला असा प्रश्न विचारतात की हीट सिंक कशापासून बनवतात किंवा त्याचा कलर कोणता असतो? तर हीट सिंक जी आहे ती ॲल्युमिनियमपासून बनवली जाते, नॉर्मली ॲल्युमिनियमपासून बनवली जाते, आणि तिचा कलर कसा असतो? ब्लॅक. त्याच्यावरती ब्लॅक कोटिंग केलेलं असतं. का? तर ब्लॅक कलर जास्तीत जास्त कलर हा खेचून घेतो, सॉरी ब्लॅक कलर ही जास्तीत जास्त उष्णता खेचून घेते, राईट? ब्लॅक कलर जास्तीत जास्त हीट ॲब्झॉर्ब करतो, म्हणून याच्यावरती कोटिंग ब्लॅक कलरने केली असते. आणि नॉर्मली ॲल्युमिनियम वापरला जातो हीट सिंक बनवण्यासाठी. ठीक आहे, म्हणजे थर्मल रनवे होऊ नये म्हणून आपण हीट सिंक यूज करतो. ठीक आहे, तर या सेशनमध्ये आपण इथंच थांबूया. म्हणजे आज आपण काय काय बघितलो, तर बीजेटी, बीजेटीमध्ये आपण जंक्शन फॉरवर्ड बायस, रिव्हर्स बायस असताना काय, राईट? इमिटर जंक्शन, कलेक्टर जंक्शन बघितले आपण, दोन्ही रिव्हर्स बायस असताना कट ऑफ रिजनमध्ये ऑपरेट होणार आहे, दोन्ही फॉरवर्ड बायसमध्ये असताना सॅच्युरेशन रिजनमध्ये ऑपरेट होणार आहे बीजेटी, राईट? इमिटर जंक्शन, फॉरवर्ड बायस, कलेक्टर जंक्शन, रिव्हर्स बायसमध्ये असताना ॲक्टिव्ह रिजनमध्ये ऑपरेट होणार आहे, आणि करंट कसा फ्लो होणार आहे, कसं ऑपरेशन होणार आहे ते पण आपण बघितलं. आणि नंतर बघितले करंट रिलेशन आणि थर्मल रनवे, थर्मल रनवे कसा होणार आहे ते पण बघितलं. आणि थर्मल रनवे होऊ नये म्हणून आपण काय करतो, तर हीट सिंक यूज करतो, राईट? पुढच्या सेशनमध्ये आपण हे जे पॅरामीटर आहेत अल्फा, बीटा, गॅमा, ते डिटेलमध्ये बघणार. प्लस हे जे बीजेटीचे तीन कॉन्फिग्युरेशन आहेत, कॉमन कलेक्टर, कॉमन बेस आणि कॉमन इमिटर, याच्यावरती तुम्हाला डेफिनेटली क्वेश्चन विचारले जातात. कॉमन बेस, कॉमन कलेक्टर आणि कॉमन इमिटर, याचं कंपॅरिझन एक पुढच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत. या सेशनमध्ये आपण इथंच थांबूया. थँक्यू, थँक्यू सो मच.